मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करतात आणि जरांगेंनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली. या मुदतीचा कालावधी आता संपतोय. याच पार्श्वभूमीवर 14 तारखेला आंतरवालीमध्ये जरांगेंनी एक कार्यक्रम आयोजित केलाय. सोबतच या कार्यक्रमाला सर्व मराठा बांधवांनी आंतरवलीमध्ये एकत्रित यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं केलं जात आहे. नाही त्याबाबत नाही कळालं, पण काम त्यांचं चालू आहे. इथपर्यंत 1-2-3 दिवसापूर्वी कळालं. 11-12 समिती जालन्याला पण येते. याबाबतही अधिकृत माहिती मिळाली त्यांच्या सरकारकडून. परंतु आमचं आणि त्यांचं बोलणं या विषयावर झालेलं आहे, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही आमच्या मागणीप्रमाणे. त्यामुळे आधार द्यावा लागेल, त्यासाठी तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही नाही बोललो होतो, परंतु सगळ्या पक्षानं आणि सत्ताधाऱ्यानं एक ठराव घातला आणि त्यात सांगितलं की 1 महिन्याचा वेळ दिला पाहिजे आणि आपण द्यावा. मराठा समाजानं त्यांना 1 महिन्याऐवजी 40 दिवस दिले, तर 14 तारखेला त्यांचा 1 महिना पूर्ण होतोय आणि 24 ऑक्टोबरला 40 दिवस पूर्ण होते. त्यानिमित्तानं आम्ही अंतरवलीला 14 तारखेला मराठा समाजाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळी 11 वाजता 14 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आंतरवालीला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे. आम्ही संवाद साधणार आहेत समाज एकमेकाशी, आढावा घेणार आहेत आत्तापर्यंत सगळा, आणि ते शांततेत कार्यक्रम आहे. परत तिथून पुढे 10 दिवस त्यांच्या हातात राहतील. त्या 10 दिवसाच्या आत 100% सरकार आरक्षण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.